प्रत्येक छत्रपती शिवरायांना वंदन करूनच आपण कार्यक्रमाचा प्रारंभ करतो. ही आपली प्रथा आहे, ही आपली परंपरा आहे, हे महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान आहे. आणि म्हणून आजच्या आपल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचा प्रारंभ सुद्धा आपण छत्रपती शिवरायांना वंदन करून करणार आहोत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत. परंतु मान्यवर मंचावरती येऊन शिवरायांना वंदन करण्यापूर्वी आपण गीतामधून शिवरायांचं स्तवन करणार आहोत. कविराज भूषण यांनी दिलेले शब्द खऱ्या अर्थानं आपल्याला शिवराय कसे होते हे जाणीवपूर्वक सांगतात. ते म्हणतात, रावण सदंभ पर रघुकुल राज है. कोण? छत्रपती शिवाजी महाराज. ते म्हणतात, जो सहस बाह पर राम द्विज राज है, दावा तुमदंड पर चीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है. जो अत्यंत चपळतेने पडतो पळतो असा मृगाची उपमा कविराज भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले. आणि त्याही पुढे शेवट करताना ते म्हणतात, तेजतम अंश पर कान चिमी कंस पर त्यो मलिच्छ बंस पर शेर शिवराज है. साक्षात सिंहाची उपमा त्याला दिली. त्यामुळं असे हे आपले छत्रपती शिवराय, त्यांचं गीतातून स्तवन करून आपण आपल्या आजच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ करूया. जोरदार टाळ्यांनी आपल्या सर्व गायक कलाकारांचं आपण स्वागत करूया. मुख्य स्वर प्रतीक याचा आणि त्यांना साथ देत आहेत नंदन, रश्मी आणि मीता. जोरदार टाळ्यांनी या सर्व गायक कलाकारांचं स्वागत करूया. सर्व मान्यवरांसाठी आमच्या सुरसुदान शौर्य स्वर संस्थेचे प्रेरणास्थान किरण राणे सर यांना विनंती आहे, आपण सर्व मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. आज ज्यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार आहेत ते सर्व मान्यवर जस्टिस उमेश साळवी. अण्णांच्या हाताखाली 1977 साली त्यांनी काम केलंय, शिक्षण घेतलंय आणि 1993 साली सिटी सिव्हिल जज म्हणून त्यांनी काम पाहिलंय. 2009 साली जज म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. त्याचबरोबर कालच आपण ऍडव्होकेट दिन साजरा केलाय आणि आज आपल्या या कार्यक्रमाला ऍडव्होकेट निरंजन डावखरे जी उपस्थित आहेत त्यांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्याचबरोबर अण्णा अप्पांना जसं संगीतामध्ये रुची होती, कायद्यामध्ये त्यांचा ते व्यवसायच होता, त्याचबरोबर त्यांना क्रीडा क्षेत्रातही विशेष रुची होती. सर्व मान्यवरांना विनंती, आपण छत्रपती शिवरायांना वंदन करून आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर आजचे आपले आणखी प्रमुख पाहुणे आहेत सन्माननीय अभय हडप सर, MCA सेक्रेटरी. गेली 35 वर्ष मैदानी क्रिकेटसाठी त्यांनी योगदान त्यांचं योगदान राहिलंय असे अभय हडप सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या पार्श्वगायिका अपर्णाताई मयेकर.
डॉक्टर राज्याचा कंठ संगीतातला पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांना सन्मानित दत्त डावजेकर या संगीतकारांची ही सुकन्या पार्श्वगायनामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं अशा अपर्णताई मयेकर आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं की मनःपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय विलास गोडबोले सर हे देखील आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. आणि यासोबतच किशोर ओवळेकर सर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत. आणि आता आपण थेट पुरस्कारांकडे वळणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवरायांना पुष्प अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाचा प्रारंभ करून द्यावा. अण्णांची या मूर्तीवरची आणि छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वावरची श्रद्धा आणि कुटुंबियांनी त्यांना दिलेली या पुढेही चालू असलेली ही साथ सन्माननीय जस्टिस उमेश साळवी सर, ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर, अपर्णाताई मयेकर, आपणा सर्वांना विनंती आहे आपण छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन या पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रारंभ करून द्यावा. एकदा आपण जोरदार घोषणा देऊया, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. म्हणजे कसं आहे, या सर्व मान्यवरांनीच शिवाजी महाराजांना वंदन करावं असं नाही, आपणही करू शकतो. नुसतं जय म्हटलं तरी छत्रपती शिवरायांचं चरित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपल्याला एक वेगळी प्रेरणा मिळते असं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय त्यांना वंदन करून आपण संस्थे आयोजित स्वर्गीय रमाकांत ओवळेकर स्मृती दिनानिमित्त पुरस्कार प्रदान सोहळ्याला प्रारंभ करतो आहोत. सूरसुदान शौर्य स्वर संस्थेच्या वतीनं सर जस्टिस उमेश साळवी सर. उमेश साळवी सर यांनी मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे 2009 साली बॉम्बे हायकोर्टचे ते जज झाले. 2013 साली त्यांनी निवृत्ती घेतली, परंतु निवृत्ती पश्चात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे ते चेअरमन राहिले. त्यामुळं केवळ आपला नोकरी उद्योग यापुरतं सीमित न राहता सामाजिक भान जपण्याचं काम जस्टिस उमेश साळवी यांनी केलंय आणि आज ते या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आता उद्या शपथविधी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचा. मला व्यक्तिशः मला असं वाटतं, ते माझे मित्र आहेत म्हणून नाही मी म्हणत, कदाचित तुम्ही याच्याशी सहमत झालात तरच टाळ्या वाजवा, नाहीतर टाळ्या वाजवू नका. साधारणपणे एक 15-20 वर्षानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचं उत्तर आपल्याला या मंचावरती मिळत आहे असं व्यक्तिशः मला वाटतं आणि तसं ते घडून यावं अशीच परमेश्वराकडे प्रार्थना. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे सर. आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी हे अभय हडप सर यांच्या समोरच लहानाचे मोठे झाले, क्रिकेटचं बाळकडू त्यांना तिथूनच मिळालंय असे अभय हडप सर आपलंही मनपूर्वक स्वागत. स्वागत.
क्षेत्रातले आपल्या आजचे पुरस्काराचे मानकरी आहेत नदीम मेमनजी, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. एकदा जोरदार टाळ्या नदीमजींसाठी. सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण आसनस्थ व्हावे. या पुरस्कारानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाला एक वेगळा आयाम मिळेल, त्यांना प्रेरित केलं जाईल आणि ते वेगळ्या उंचीवरती पोहोचतील असा आम्हाला विश्वास आहे. प्रोत्साहन पुरस्कार म्हणजे नेपथ्य. विहंग विचारे आणि समीर टेमकर जोरदार खेळाडू उचलतो. अध्यक्ष सागर जोशी यांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि भरत शर्मा हे आयसीसी लेवल कोच या सर्व गुरु सागर जोशी आणि त्यांचे गुरु अभय शर्मा या दोघांच्या करून दिले, उपलब्ध करून दिले. म्हणूनच खऱ्या अर्थानं सूरसुदान शौर्या स्वर संस्थेला ही आपली सामाजिक बांधिलकी जपता आली आणि त्याबद्दलच आदित्य पवार यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून त्यांना हा मानवता पुरस्कार प्रदान करण्यात येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदित्य पवार यांचं. आदित्य पवार नामक व्यक्तीला आज प्रत्यक्ष पाहताय. एवढ्या दिवसांमध्ये फक्त दूरध्वनीवरून संपर्क होत होता आणि दूरध्वनीवरच्या संपर्काला या आदित्य पवार नामक, आता नावच आदित्य म्हटल्यानंतर तो सगळीकडे पाहू शकतो, त्याने मदत केली आणि म्हणूनच अनेक जणांना आम्ही बेड्स उपलब्ध करून देऊ शकलो. याबद्दल आदित्य याचे मनापासून धन्यवाद. जस्टिस साळवी सर यांना विनंती आहे, आपण या मानवता पुरस्कारानं आदित्य पवार यांना सन्मानित करा. परंतु कराओकेच्या माध्यमातून आता अनेक गायक निर्माण होत आहेत आणि या गायकांना तुम्ही दाद दिलीत याचा अर्थ त्यांचं गाणं नक्कीच चपखल आणि चांगलं आहे. ज्या कोरोनाचा आता उल्लेख केला त्या कोरोना काळाने खऱ्या अर्थानं अनेकांना अनेक गोष्टी शिकवल्या. तसंच सूरसुदान शौर्य स्वर संस्थेने सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून अशा गाणं गाऊ इच्छिणाऱ्या आणि ते शिकू इच्छिणाऱ्यांना युट्यूबच्या माध्यमातून मदत केली होती आणि हे फ्री ऑनलाईन कोचिंग होतं. सेकंड इनिंग म्हणून त्यांनी आपल्या गाण्याकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला सिद्धही केलं. हे जे अनेक जण यामध्ये आमच्या सूरसुदान शौर्य स्वर संस्थेमध्ये सहभागी झाले त्यापैकी प्रातिनिधिक 7 जणांना, कारण सूर 7 आहे म्हणून 7 जणांना आज आपण सप्तसुरानं सन्मानित करतोय. त्यापैकी पहिले सप्तसुरापैकी एक सूर आहेत डॉक्टर पद्माकर देसाई. सप्तसूर आहे त्यांची गाणीही आपल्याला ऐकायला मिळणार आहे. डॉक्टर पद्माकर देसाई सारे ग नंतर म अर्थात मध्यम स्वर. सुरातला पुढचा पंचम स्वर आहे राजेश नाडकर्णी वकील. या दोन्ही गोष्टींशी त्यांचा संपर्क आलाय. 20 वर्षाची त्यांनी नोकरी केली आणि आता S4च्या माध्यमातून युट्यूब वरती त्यांनी 850 अधिक गाणी गायली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग
हे शिक्षण पूर्ण केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एअरफील्ड लाइटिंग सिस्टीम वॉरशिप लाइटिंग या ठिकाणी त्यांनी काय केलं. चित्रकारिता आहे, ब्युटिशियन आहे, ड्रेस डिझायनर आहे, त्याचबरोबर तिने लॉ पण केलंय, वकील पण आहे. ती प्रॅक्टिस पण करत होती, अण्णा बापांना ॲसिस्ट करत होती. पण लग्न झाल्यानंतर प्रियांका झाली आणि म्हणतात ना, पाळण्यात मुलाचे बाळाचे पाय म्हणजे दिसकळतात, ओळखतात. तसं तिला कळलं की हिला आपल्यासारखं चित्रकलेत तिला आवड आहे. मग तिने तिचं प्रोफेशन, तिचं व्यवसाय, तिचं हॉबीज, तिचे टॅलेंट सगळं तिने बाजूला ठेवलं. मी असं नाही म्हणणार की तिने त्याग केला, कारण आपल्या मुलांसाठी आपण कधीच त्याग करत नाही. ते तिने तिच्यात बघितलं, स्वतःची प्रतिमा तिने प्रियांकामध्ये बघितली आणि तिला आज सगळं जे काय, ती आज इंडिपेंडंट एक आर्टिस्ट झाली असं मी म्हणेन. कारण तिला आता चित्र काढताना कोणाचीही गरज नाही पडत, तर त्याचं श्रेय समताला पण जायला हवं.
आणि अजून एक फक्त किस्सा सांगते की एक अण्णा पप्पांबद्दल सांगते की अण्णा पप्पा हे असे व्यक्ती होते की माझ्या आणि हिच्यामध्ये जरा अंतर आहे एज मध्ये, पण हिच्यामध्ये आणि माझी धाकटी बहीण समोर बसले त्यांच्यात जास्त अंतर नाहीये, तर त्या दोघी खूप मस्ती करायच्या लहानपणी कारण सेम एजच्या होत्या. साळवी काकांना माहिती आहे, ते दर रविवारी घरी यायचे. तर मम्मीनी एक दिवस ना वेताची काठी आणून ठेवली, त्या दोघींनी बघितली कुठेतरी लपून ठेवलेली. अण्णा पप्पा रात्री 9 वाजता घरी आले, त्यांनी ह्या दोघींनी काय केली ती वेताची काठी काढली आणि त्यांच्या हातात दिली. त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले, फेकून दिले आणि फक्त एवढंच सांगितलं, मुलं मार खाऊन कधीच सुधरत नाहीत. मुलं सुधारतात ते आई वडील किंवा घरातल्या लोकांचं आचरण वागणं बघून. आणि अगदी हे खरं गोष्ट आहे की अण्णा बाबांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही की तू असं वाग, तू असं कर, तू असं करू नकोस. आम्ही जे काय चांगलं करत असू, वाईट करत असू ते कदाचित दुसऱ्यांच्या बघून, पण आम्ही जे काय चांगले करत असू ते अण्णा बाबांचं बघून. आणि श्री समर्थ रामदास स्वामी लिहूनच ठेवलंय, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे, पुढे शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परिकीर्ती रूपे पुरावे. कीर्ती रूप हे दिसतंय, कीर्ती रूप आणि हे दिसतंय कीर्ती रूप, कारण आज अण्णा बाबांना इथे ओळखणारे आहेत, नावाने ओळखणारे आहेत, पण साक्षात भेट नसेल झाली किंवा बघितलं नसेल, पण तरीही माझ्या विनंती खातीर हे सगळे आज इथे जमले आहेत. म्हणजे हे श्रेय माझं नाहीये, तर हे श्रेय आहे अण्णा पप्पांचं. आणि खरंच एक म्हण आहे ना, ते आमचं दैवत आहे, ते आहेत म्हणून आज आम्ही आहोत. ये तो सचे के भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप अण्णा पप्पा का उस विधाता की पहचान है. जैसे धन्यवाद. आणि आताचे अद्वितीय पुरस्कार 2024 चे मानकरी आहेत अरुण शंकर नवरे. आपण सर्वजण ओळखता ते साहित्यिक, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकार शन्ना नवरे यांचे सुपुत्र अरुण शंकर नवरे. 1977 साली ते वकील झाले. त्याआधी बायोलॉजी मधून त्यांनी BSc ही पदवी प्राप्त केली. सिव्हिल डिफेन्स इन्स्ट्रक्टर पदी निवड झाली आणि ठाणे कलेक्टर ऑफिस मध्ये ते रुजू झाले. त्यांना शिकण्याची खूप आवड होती, म्हणजे आता अण्णा पप्पांचा जसा विषय निघाला होता, त्यांनाही वकील व्हायचं नव्हतं, त्यांना आणखी काहीतरी घडवायचं होतं स्वतःला. परंतु वडिलांनी आपल्याच व्यवसायामध्ये मुलाने यावं असा आग्रह धरला आणि मग शेवटी त्यांचा नाईलाज झाला. पण त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी आपलं काम चोखपणे करून त्या ॲडव्होकेट या पदवीला सार्थता मिळवून दिली. अगदी अरुण शंकर नवरे यांचं सुद्धा तसंच झालं. त्यांची जी शिकण्याची तीव्रतम इच्छा होती, त्यांचे काका जे.एन. नवरे यांनी त्यांना सांगितलं की तू लॉ कर, म्हणून त्यांनी लॉ केलं. लॉ करत असतानाच दरम्यानच्या काळात त्यांनी सारस्वत बँकेत नोकरी केली आणि मॅनेजर पदापर्यंत बढतीही मिळवली. 3 वर्षामध्ये हे सगळं घडलं. त्या दरम्यान त्यांनी लॉ ही पूर्ण केलं आणि मग आपल्या काकांबरोबरच जे ॲडव्होकेट होते त्यांनी सराव केला. अरुण शंकर नवरे हे स्वतः एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा आहेत, त्यामुळे बँक, कॉलेज, डिस्ट्रिक्ट आणि हायकोर्ट वकील टीम या विविध टीम्स मधून त्यांनी क्रिकेट खेळामध्येही आपली कला वाखाणण्याजोगी आहे हे दाखवून दिलं. असे ॲडव्होकेट असून क्रीडापटू असलेले अरुण शंकर नवरे हे आपले आजचे कायदा या विषयातल्या अद्वितीय व्यक्तित्व पुरस्कार 2024 चे मानकरी आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि सन्माननीय साळवी सरांना विनंती आहे, आपण या अद्वितीय पुरस्कारानं अरुण शंकर नवरे सरांचा सन्मान करावा. सर्वच मान्यवरांनी यात सहभागी व्हावं. अरुण शंकर नवरे यांना हा अद्वितीय व्यक्तित्व पुरस्कार 2024 कायदा या क्षेत्राचा. तुझे सूरज तुझे दीप तू या तारा
खरं म्हणजे आधी फुटबॉल पटू म्हणून खेळायला सुरुवात केली आणि नंतर क्रिकेटकडे वळले आणि क्रिकेटमध्ये स्वतःच एक नाव निर्माण केलं. क्रिकेट किती आणि कसं खेळले याच्यापेक्षा सुद्धा आज ते क्युरेटर म्हणून जगविख्यात ठरलेले आहेत आणि हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. एमसीएच्या एपेक्स कौन्सिलचे सलग 2 वर्ष ते टर्म मेंबर राहिलेत. क्युरेटर आणि स्पोर्ट्स ग्राउंड कन्सल्टंट ही त्यांची खरी ओळख. मागच्या 30 वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. इंटरनॅशनल क्रिकेट ग्रेड्सचे क्युरेटर म्हणून ते वाखाणले गेलेले आहेत आणि वानगी दाखल सांगायचं तर वानखेडे या सर्वांसाठी त्यांनी क्युरेटर म्हणून काम केलंय. विविध आस्थापनांसाठी म्हणजे बीपीसीएल एचपीसीएल अशी सगळी जर मोजदाद केली तर जवळपास 58 मैदानं अशी त्यांच्या माहितीमध्ये दिलेली आहे. कदाचित ती 60-65 सुद्धा असू शकतील. आणि सर्वात अभिमानाची आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या ठाण्याचं जे दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळासाठी आता एक वेगळा दर्जा निर्माण झालाय. म्हणजे त्या स्टेडियममध्ये आता रणजी सामने होऊ शकतात, आयपीएल सामने होऊ शकतात. याचं कारण त्याची जी खेळपट्टी आहे ती जागतिक दर्जाची आंतरराष्ट्रीय दर्जाची झालेली आहे आणि ती बनवण्याचं श्रेय हे नदीम मेमन यांना जातो. एमएसएसए अर्थात मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशनचे म्हणजे अंडर 14 अंडर 16 ते सचिव आहेत आणि असं क्रिकेट क्षेत्रासाठी अलौकिक योगदान असणारे नदीम मेमन हे आजच्या अद्वितीय व्यक्तित्व पुरस्कार 2024 क्रीडा विभागाचे मानकरी आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण नदीमजींना हा अद्वितीय व्यक्तित्व पुरस्कार सन्मान करून पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान पुरस्कार प्रदान करत असताना आपण त्यांचं कौतुक सुरांमधूनही ऐकूया. मीता आणि प्रतीक हे सूर घेऊन येत आहेत त्यांचं कौतुक करण्यासाठी. म्हणून क्रिकेट आणि फुटबॉल दोन्ही एकत्रित असं तुम्हाला सन्मान चिन्ह दिलं जात आहे. म्हणजे बॅटने चौकार आणि पायाने गोल. संदेश वाढली अरे हडप सर या ना समोर संदेश फुल वाढले या असेल सामने. व्यक्तित्व पुरस्काराचे मानकरी ज्यांनी कायदा क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आज प्राप्त केलाय ते अरुण शंकर नवरे सर यांना विनंती आहे आपण पुरस्काराला उत्तर म्हणून आपलं मनोगत व्यक्त करावं.
सूरसुदान शौर्य स्वर संस्थेचे अध्यक्ष सचिव इतर पदाधिकारी आजचे प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील अन्य मान्यवर अण्णांचे शिष्य आणि निवृत्त न्यायमूर्ती उमेश साळवी साहेब आणि मित्र हो माझे काका गोना नवरे अण्णासाहेब ओवळेकर आणि भाईसाहेब हेगडे हे बरोबरीचे उत्तम वकील आणि जवळचे स्नेही. कोर्टाच्या गोष्टी निघाल्या की काकांच्या बोलण्यात अण्णांचं आणि बाईंचं नेहमीच नाव यायचं आणि मला त्यांना बघण्याची आणि भेटण्याची नेहमीच उत्सुकता वाटायची. 1977 साली मी काजा काकांबरोबर ठाण्याला वकिली करायला सुरुवात केली. बार कौन्सिलला नाव नोंदवण्यासाठी मी त्यांच्याबरोबर माझा फॉर्म घेऊन ठाण्याच्या वकिलांच्या खोलीत आलो. माझा योग चांगला की अण्णा आणि भाई समोरच्या टेबलवर चहा पीत बसले होते. माझ्या काकांनी त्यांची माझ्याशी ओळख करून दिली. मी त्यांना वाचून वाकून नमस्कार केला. माझ्या काकांनी बार कौन्सिलचा मी भरलेला फॉर्म त्यांच्या समोर ठेवला आणि ओळखपत्रावर सही द्यायला सांगितलं. मला चांगलं आठवत की अण्णांनी सगळा फॉर्म बारकाईने वाचला आणि म्हणाले, सगळा फॉर्म नीट सुवाच्य अक्षरात भरला आहे का हे मी पहिल्यांदा बघितलं. पेशा अवघड आहे, सतत अभ्यास करायला लागतो. आणि भाईंना सांगितलं, आता ओळख दे. भाईंनी सही केली आणि मी वकिली व्यवसायात प्रवेश केला. ठाणे कोर्टाची तेव्हाही आणि आजही ओवळेकर हेगडे किंवा हेगडे ओवळेकर ह्या नावाचीच ओळख आहे. याचं कारण त्यांचं कायद्याचं प्रचंड ज्ञान आणि विद्वत्ता. अशा थोर अण्णासाहेब ओवळेकर यांच्या स्मरणार्थ असलेला हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी सूरसुदान शौर्य स्वर संस्थेचा आभारी आहे. मला अण्णांबद्दल नेहमीच आदरयुक्त भीती वाटायची. त्यांच्या बाजूला रिकामी खुर्ची असली तरी त्यांच्याजवळ बसण्याची हिंमत व्हायची नाही. मी त्यांच्यापासून लांब लांबच बसायचो. बारमधल्या सगळ्यांना अण्णांबद्दल आणि भाईंबद्दल खूप आदर होता आणि आजही आहे. वकिलीच्या सुरुवातीच्या काळात माझ्या सिनियरांचं म्हणजे काकांचं कोर्टातलं काम संपलं की ते मला सेशन कोर्टात पाठवायचे आणि सांगायचे. अण्णांचं भाईंचं सेशन्स कोर्टातलं काम ऐकत बस, ऐकून ऐकून शिकशील. मी न चुकता त्यांच्या मागे बसून त्यांच्या सेशन्स केसेस नेहमी ऐकायचो आणि शिकण्याचा प्रयत्न करत असे. त्यावेळी प्रकर्षाने जाणवायचं ते त्यांनी केलेला केसचा सखोल अभ्यास, कायद्याचं अफाट ज्ञान, प्रभावी वक्तृत्व आणि त्यांचे उलट तपासणी घेण्याचं कौशल्य. त्याचा फायदा असा झाला की एकदा मला सेशन्स जजने विचारलं की तुम्ही चॅरिटी सेशन दिलं तर चालवाल का. मी दचकलो आणि घाबरत घाबरत हो म्हणालो. कोर्टाने मला आरोपीला द्यायचे असतात त्या नकला दिल्या आणि 4 दिवसाची तारीख दिली आणि सांगितलं त्या दिवशी साक्षीदार हजर राहतील, साक्षी पुरावे सुरू होतील, तारीख मिळणार नाही. मी रात्री चार्जशीट साक्षीदारांचे जबाब वाचले आणि लक्षात आलं की आपल्याला काहीही कळत नाहीये, सुरुवात कुठून करायची हेही कळत नाहीये. रात्रभर झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी कोर्टात गेलो तर अण्णा मधल्या खुर्चीवर काही वाचत बसले होते. त्यांचं वाचन संपण्याची वाट बघत मी नेहमीप्रमाणे दूरच उभा राहिलो. त्यांची ब्रीफ बंद करताच मी घाईने अण्णांच्या जवळ जाऊन उभा राहिलो
आणि मला दिलेल्या सेशन्स केस बद्दल बोललो. मी पावसळलेला बघून अण्णा म्हणाले, मी बघतो पण आधी वामनरावांच्या घोटभर चहा पी, चांगला असतो, कपड्यांवर सांडला तरी डाग पडत नाही. वामनराव म्हणजे आमचे कोर्टाचे कॅन्टीन चालवणारे गृहस्थ अण्णांचे फारच लाडके. अण्णांनी कागद घेऊन ठेवले आणि म्हणाले, उद्या सकाळी भेट, बघतो मी. मला थोडा धीर आला. दुसऱ्या दिवशी माझ्या अगोदरच अण्णा बाररूम मध्ये हजर. त्यांच्या हातात 3-4 कागद होते, ते त्यांनी माझ्या समोर ठेवले. त्यात त्यांनी कोणता साक्षीदार काय बोलला याचा चार्ट बनवला होता. गुन्ह्याची जागा कशी व कुठे असावी याचे मोजमापाने रंगीत खडू वापरून चित्र काढले होते आणि म्हणाले, आता कागद वाच, लक्षात ठेव जे मी अजूनही लक्षात ठेवले कायमचं आयुष्यभर. उलट तपासात काय विचारायचं नाही हे आधी नक्की ठरव आणि नंतर उलट तपासात हात घाल. गुन्ह्याची जागा बघून ये, अडलास कुठे तर मला विचार. त्यांच्या भरगच्च दिनक्रमात त्यांनी कसा वेळ काढून एवढी मला तयारी करून दिली की मी अचंबित झालो. पुढे तो आरोपी निर्दोष सुटला ही बाब काय फारशी महत्वाची नाही. अण्णांच्या हाताखाली काम करायला मिळावं असं मला नेहमीच वाटे आणि माझ्या नशिबाने तसं काम करायला मला योग आला. भिवंडी महानगरपालिकेच्या एका आर्बिट्रेशनमध्ये अण्णांच्या हाताखाली काम करण्याची मला संधी मिळाली. बरेच दिवस त्या प्रोसिडिंग चालल्या. त्यात प्रचंड कागद, व्हाउचर्स, फाइल्स, रजिस्टर्स होते. अक्षरशः छोट्या टेम्पो मधून हे सर्व कागदपत्र यायचे. रात्री अपरात्री बसून अण्णांनी त्यातला प्रत्येक कागदनी कागद वाचला होता. साक्षीदार झाले, उलट तपासण्या झाल्या, आर्ग्युमेंट झाली. या सगळ्या प्रोसेसमध्ये अण्णांच्या हाताखाली काम करायची मला संधी मिळाली हे माझं भाग्य. आणि मग लक्षात आलं की अण्णांबरोबर निवड राहून त्यांच्या कामाची पद्धत बघून खूप शिकायला मिळालं आणि हेही कळलं की आपल्याला अजून खूप शिकायचं राहिलंय. कोर्टात कधीही न चिडता, आरडाओरडा न करता आणि जज साहेबांचा पूर्ण मान ठेवून अण्णा नेहमीच केस चालवत असत ही त्यांची खासियत होती. ठाणे संघटनेने अण्णांच्या वकिली व्यवसायाची 61 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये त्यांचा भव्य सत्कार केला. त्या समारंभात अण्णांच्या वकिली क्षेत्रातल्या यशाबद्दल गौरव करण्यात आला आणि सत्कार जस्टिस धनंजय चंद्रचूड साहेब यांच्या हस्ते झाला. तमाम वकील वर्ग आणि ठाण्यातील नामवंत व्यक्ती या सत्कार समारंभाला हजर होते आणि असा सत्कार क्वचितच होतो. हे एक दुर्मिळ उदाहरण आहे की त्यांच्या हाताखाली काम केलेले ठाणे वकील संघटनेचे 4 सदस्य मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले. ते म्हणजे उमेश साळवी साहेब, माझे मित्र आणि अण्णासाहेब ओळेकरांचे शिष्य, न्यायमूर्ती प्रमोद कोदे, न्यायमूर्ती अनिल जोशी आणि न्यायमूर्ती अरुण ढवळे. ह्या चौघांची निवड झाल्याचे श्रेय नक्कीच अण्णांकडून त्यांनी घेतलेली शिकवण आणि या चौघांनी घेतलेली मेहनत ह्याला आहे. अण्णांच्या वाढत्या वयाप्रमाणे त्यांचं कोर्टातलं येणं कमी झालं. मधून मधून मी मुद्दाम त्यांना त्यांच्या घरी भेटायला जायचो. त्यावेळी अण्णा मला वेगळेच वाटायचे, भरपूर गप्पा मारणारे, मोकळेपणाने गोष्टी सांगणारे, सगळ्यांची चौकशी करणारे. कोर्टात गंभीर वाटणारे अण्णा आणि त्यांच्या घरी मला भेटलेले अण्णा हे खूपच वेगळे होते. अण्णा असे हे भावणारे होते.
आणि एक दिवस कोर्टात बातमी आली की अण्णा गेले. मन विषण्ण झालं. त्यांच्या बरोबर काढलेले दिवस, त्यांच्या आठवणी सर्रकण डोळ्यासमोरून आल्या. ठाणे कोर्टातला हिरा हरपला. मला एका गोष्टीची नेहमीच खंत वाटते की एवढे विद्वान वकील एवढे जवळ असताना त्यांच्याकडून खूप काही शिकायचं राहूनच गेलं. पुन्हा एकदा सूरसुदान शौर्य स्वर संस्थेचे आभार मानून मी माझे मनोगत संपवतो. जो चीफ जो जस्टिस है यहाँ सालवी साहब, यंग लीडर डायनेमिक हमारे आगे हडप साहब है जो एमसी के सेक्रेटरी है, विलास गोड बोले जो हमारा दादा क्रिकेटर मुंबई का, मैडम है जो म्यूजिक में और संगीत में बहुत अच्छे अच्छे नाम किए हैं. मैं क्रिकेट से और क्रिकेट के साथ बड़ा हुआ हूँ, नाम हुआ है. मैं आज यहाँ आके और मेरा जो सत्कार हुआ है इसे मैं दादा जो हमारे ओवलेकर साहब थे उन्हें उनके लिए एक मैं आप सबको खास करके मैं जो ओवलेकर साहब जो हमारे दादा थे वो उनका परिवार जो है खास करके मैडम हमारी रानी मैडम और उनके साथ में उनकी सिस्टर्स है उनकी फैमिलीज है और साहब ने इतने अच्छे संस्कार इन लोग को दिए हैं वो संस्कार जो है हम मैदान में देखते हैं स्टेडियम में देखते हैं और जो ऑर्गेनाइज करते हैं जो लेडीज क्रिकेट टूर्नामेंट जिन्होंने ऑर्गेनाइज किया है और आज तो थाने की जो लेडीज क्रिकेट टूर्नामेंट जो चालू हुई है लास्ट 5-6 साल से थाने के स्पोर्टिंग एसोसिएशन के लोग भी यहाँ बैठे हैं खास करके वो जो है पूरा उनका जो दिमाग है उनका जो स्कीम था वो लेडीज क्रिकेट के ऊपर था. पहले एमसी भी इतना ध्यान नहीं देता था लेडीज क्रिकेट के ऊपर, लेडीज क्रिकेट को एक साइड में रखते थे कि लेडीज खाली किचन में ही काम कर सकती है और किधर नहीं. पर ये जो चीज़ है ये नर्मदा मैडम जो है इनकी जो दिमाग चली और मुझे बताया कि नदीम हमको करना है, जब तुम्हारा स्टेडियम बन गया था हमको लेडीज टूर्नामेंट करना है, हमको कोई टूर्नामेंट करना है. तो मैडम जब टूर्नामेंट के लिए ग्राउंड लेने गए थाना स्टेडियम में आपको याद होगा और जब वो हमारे जो प्रेसिडेंट आज अपने आए नहीं हैं हमारे दोस्त डॉक्टर मडवी वो तो उनने बताया कि इतना अच्छा प्रोग्राम आप क्यों करते हो, हम लोग करेंगे, हम थाना स्पोर्टिंग एसोसिएशन के नाम से करेंगे क्योंकि हम लोग रिकग्नाइज है एमसीए से एफिलेटेड है. तो ये मैडम ने हमारे पास आके बोली ऐसा ऐसा मडवी साहब बोल रहे हैं डॉक्टर साहब, तो मैं बोला दे दो बहुत अच्छी बात है. तो ऐसी चीज़ जो है जो क्रिकेट के बारे में खास करके महिला क्रिकेट के बारे में अपने यहाँ सेक्रेटरी हडप साहब है उनको मैं बताता हूँ कि ये मैडम जो है ये पीछे से बहुत अच्छा काम करती है, स्टेडियम खुद अपने पैसे से बुक करती है, फ्री कोचिंग करा के देती है. ये अच्छे जो संस्कार जो ओले साहब ओवलेकर जिन्हें दिए था वो आज हमको खुल खुल के दिख रहा है और यहाँ जो ये फंक्शन और ये अवार्ड नाइट जो होता है हर साल जो करती है इतने तन मन और धन से करती है इसके लिए मैं थैंक यू हूँ और मेरे को आज यहाँ बुलाए उसके लिए मैं बहुत आभारी हूँ. एक बात हमारे दादा रमाकांत ओवलेकर जी जो थे जो थाना स्टेडियम आज देखते हैं आज आप देखते होंगे कि अपने यहाँ थाने की एक शान है. आज जो वांकेड़े स्टेडियम में है फैसिलिटीज वो हमने थाने स्टेडियम में लाई और डेफिनेटली थैंक्स टू एकनाथ शिंदे जी उनने बहुत से फंड्स दिए हमको, बहुत से हमारी तकरारें उनको तकलीफ दी है उनको कि भाई हमको फंड दो. थाना स्टेडियम जो है जो पहले क्रिकेट ही नहीं होता था यहाँ बंद हो गया था तो उनने दिए. आज फ्लड लाइट जो है डिजिटल फ्लड लाइट है और ये जो चीज़ है ये दान जो है ग्राउंड जो है ये स्टेडियम जो है आप सब लोग देखते हैं
दावेकर जी आपको मैं बता रहा हूँ कि ये जो है जब अगर इनके डैडी अन्ना साहब रमाकांत ओवलेकर ये अगर कोर्ट में सुप्रीम कोर्ट में नहीं जाते और ये वहाँ जाके लड़ते नहीं तो ये ग्राउंड कहीं झोपड़पट्टी बन के रह जाता था। तो ये बहुत बड़ा सोच था उनका उस बार कि मालूम है कि थाना कर के लिए हमको एक ग्राउंड होना वहाँ अच्छा क्रिकेट होना और ये यही सोच है आज ये परिवार की। मैं आपको वंस अगेन थैंक यू आपने जो बुलाया मुझे बहुत अच्छा लगा और हमेशा मैडम आपके लिए आपके परिवार के लिए और आपके क्रिकेट के लिए खास करके महिला मंडल जिंदाबाद मिंट जिंदाबाद जिंदाबाद थैंक यू। धन्यवाद नदीम भाई। यानंतर एमसीएचे सेक्रेटरी सन्माननीय अभय हडप सर यांना विनंती आहे आपण सर्वांना शुभेच्छा द्याव्या सर्वांचं अभिनंदन करावं। सन्माननीय व्यासपीठ आज ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जात आहेत अण्णासाहेब ओवळेकर यांना आदरपूर्वक नमस्कार करून S4 या संस्थेचं मला आमंत्रण त्यांनी मला दिलं त्याच्याबद्दल सर्वप्रथम आभार मानतो। हल्ली समाजामध्ये कौतुक करणारी माणसं कमी झाली आहेत आणि कुठची संस्था जर कौतुक करत असेल तर त्या कौतुकाला दाद देणारी माणसं कमी झाली आहेत। त्या दोघांची इकडे कमी नाही आहे। कौतुक करणारे चांगले आहेत त्याला दाद देणारे चांगले आहेत। तुम्हा सर्वांचे आभार की असं कौतुक आपल्या समाजात जे कोण चांगले कामं करतात त्यांचं होत राहिलं पाहिजे। दुसरा आमचे अद्वितीय मित्र आहेत आज नदीम मेमन। मला पहिल्यांदा समजलं की मैदानातला कार्यकर्ता म्हणून सांगितलं भाषण करायला देणार नाहीत बहुतेक की बाबा बोलले मैदानातलं आहे तू काय बोलू नको। नंतर मला समजलं की आज मला ज्याच्याबद्दल बोलायचं आहे ती व्यक्ती नदीम मेमन आहेत आणि ह्यांच्याबद्दल मी पाहिजे तेवढं बोलू शकतो। एक म्हणजे अगेन्स्ट ऑल ऑड्स काम करणारी जी व्यक्ती समोर विरोध झाला की हे अजून जोरात काम करतात आणि त्याने बरेच ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे बरीच मैदानं त्याने केलेली आहेत। आमचा मी या क्षेत्रात जवळजवळ 30 वर्ष आहे। या 30 वर्षामध्ये माझा जास्त कोणाबरोबर जर वाद झाला असेल तर ती व्यक्ती आहे नदीम मेमन। पण आजही कुठचं काम जेव्हा आम्ही दोघे एकत्र करतो त्यावेळेला त्या कामाला सक्सेस मिळतं। वरळीला एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडला सर्व लोकप्रतिनिधींचा लेवलिंगला विरोध होता त्यांना ते करायला द्यायचं नव्हतं। नगरसेवक आमदार खासदार राज्य सरकार या सगळ्यांचा विरोध असताना नदीमबाईने ते वर्ल्ड स्पोर्ट्स क्लबचं ग्राउंडचं लेवलिंग केलं आणि ते कसं केलं ते त्यांना आणि मलाच माहिती आहे। पण हे सगळं करू शकणारी व्यक्ती आहे त्यामुळे आज अतिशय योग्य पुरस्कार यांना दिला गेलेला आहे। मला फार आनंद वाटला आणि आजचे फोटो नदीमबाई असल्यामुळे चांगले बरेच प्रसिद्ध होतील त्यामुळे त्यांच्याबरोबर फोटो घ्यायला संधी मिळेल हे पण ह्याचा पण मला आनंद वाटला। सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह आहेत ते। बाकी राहिल्या मॅडम। मॅडमचं जे आमंत्रण होतं त्या आमंत्रणात आदर होता थोडा दरारा होता की तुम्ही नेहमी 2-3 वेळेला आलात ना यावेळेला यायलाच पाहिजे त्यामुळे कसलाही विचार न करता मी होकार दिला। वेळात वेळ वगैरे काढून नाही भरपूर वेळ काढून इकडे आलो आणि ते जे काय काम करतात त्यांचा फेसबुक पेजवरचा मी फॉलोअर आहे। S4 संस्था आहे जे काय कामं करतायत जे सामाजिक काम आहेत किंवा कलाकार वगैरे हे सगळं फार चांगली गोष्ट आहे आणि विरंगुळा म्हणून आणि सामाजिक दायित्व म्हणून ही कामं करत राहिले पाहिजेत। मी नम्रता मॅडम सागर जोशी या दोघांचेही आभार मानतो आणि त्यांची संस्था त्यांचं क्रीडा क्षेत्रातील काम त्यांचं सामाजिक काम असंच वर्षानुवर्ष चालत राहो अशा त्यांना सदिच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद जय महाराज। धन्यवाद अभय सर। गेल्या वर्षी ज्यांना या अद्वितीय पुरस्कारांना सन्मानित केलं होतं ते प्रख्यात प्रशिक्षक विलास गोडबोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे या निमित्तानं आपण पुन्हा एकदा आपलं मनोगत व्यक्त करावं। विलास गोडबोले सर। नवरे साहेब हडप
गावकरे अँड नदीम बाय द ग्रेट अँड मॅडम, असे मस्त योगायोग आहे. हा नदीम IDBI होता तर मी त्याचा कोच होतो आणि आज त्याचा सत्कार होत आहे आणि मी हजर आहे. थँक्यू नम्रता. जेव्हा नम्रताचा जेव्हा फोन येतो ना तर मी नाही म्हणूच शकत नाही, कारण मला काय माझे ऋणांबंध ठाण्याचे आहेत मला माहिती नाही. माझे आज पण इथे बसलेत माझे मित्र तिकडे, नाही कोच आहेत तुमचे, ते आहेत फणसे आहेत, त्याचे अनिल फणसे आहे, माझा कॉलेजमध्ये माझा सेक्रेटरी होता, अजित वाडेकर कॅप्टन होता त्यावेळेस, तेव्हापासून समजलं. बाबा चिटणीस माझा चांगला मित्र आणि खंडूजी, मी ठाण्याला आलो आणखीन जसं देवदर्शन घेतात तसं खंडूंचं दर्शन घेतलं असं कधी झालंच नाही आणि मी त्यांना बाबा म्हणायचो आणि आश्चर्य वाटेल एवढा एज डिफरन्स असून सुद्धा मी कधी त्यांना खंडू रांगणेकरच म्हणायचो, बाबा म्हणायचो, अरे तुरेच म्हणायचो. आणि मी आणि त्यांनी ते व्हाईस प्रेसिडेंट मुंबई क्रिकेट संघाचे होते, त्यावेळी मी त्या कमिटी मेंबर होतो त्यावेळी. आणि खंडूजी ना माझ्याबद्दल जास्त कौतुक, कारण मी क्रिकेट आणि मला गाण्यात पण इंटरेस्ट, त्यामुळे भीमसेन जोशी कुमारजींचे विषय निघाले की खंडूजी खूप साजायचे. असा हा माझा ऋणांबंध. आणखीन 2 मिनिटं जास्त घेतो, अण्णांबद्दल काहीतरी मला सांगायचं आहे, त्याचं थोडं बॅकग्राऊंड देतो. 1987 आपण रिलायन्स कप वर्ल्ड कप केला, कारण मी आणि बापू नाटकांनी सेक्रेटरी होतो. पण त्याच्यानंतर काय अशा गोष्टी घडल्या की आमच्यावर खूप आरोप झाले की आम्ही आमच्या अधिकाराचा गैरफायदा घेतला आहे आणि काय काय केलंय. पेपरला खूप प्रसिद्धी झाली, सगळं झालं, खूप वाईट दिवस ते. पण बाबा माझा मित्र, बाबा चिटणीस, बाबाने मला विचारलं, सांगितलं काय रे साला काय झालं तुझे, बाबाची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. म्हणलं काय बाबा आता काय सांगू तुला, नाही सगळे पेपर घेऊन येत, सगळे मिनिट्स घेऊन येत तुझे, सगळे ते मिनिट्स मी बाबाकडे दिले. बाबा म्हणाले मी तुला हे बघ, तू मी मिनिट्स वाचीन आणि जर तुझ्या तुझा दोष असेल तर मी तुला हकलून लावेन. 5 दिवसांनी मला बाबाचा फोन आला आणि सांगितलं ये ठाण्याला तू, आपण अण्णांकडे जाऊ. त्यावेळेस मुंबई क्रिकेट असोसिएशनचे वकील शामराव सामंत होते आणि शामराव सामंत आणि मला वाटतं अण्णांचं काहीतरी वेगळं नातं होतं की जरा त्यांना मजाच वाटली की त्यांच्यासमोर मला उभं करणार चान्स मिळला. मला अजूनही आठवतंय पहिल्या दिवशी मी जेव्हा अण्णांकडे गेलो बाबाबरोबर, तर बाबाने सांगितलं बाबा अण्णा तुला ही याची केस घ्यायला पाहिजे, हा माझा मित्र आहे. आणि बाबानं बाबाच्या स्टाईलमध्ये विचारलं अण्णा पुढचं काय फी वगैरे काय, म्हणे वेळ आहेस काय तू, तुझा मित्र तो माझा मित्र. आणि बाबामुळे आणि अण्णांमुळे मी सही सलामत बाहेर आलो, मला काही झालं नाही, उलटी माफी मागायला लागली MCAची, MCAनी माझी. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे अण्णा जेव्हा सिटी सिव्हिल कोर्टमध्ये आले, मला वाटतं दॅट वॉज प्रथमच ते मुंबई सिटी सिव्हिल कोर्टमध्ये अपिअर झाले होते, त्या दिवशी अण्णांना बघायला सगळे वकील त्या आमच्या कोर्टरूममध्ये आले होते. जवळ 100 वकील सगळे स्वतःची कामं सोडून अण्णांना भेटायला आले, बघायला आले होते. दॅट इज अण्णा. आणि आता एवढे मोठे अण्णांचं नाव, त्यावेळेस अंतुल्यांची केस अण्णा जिंकले होते आणि खूप प्रेशर होतं माझ्यावर. बाबा त्याच्या कोर्टाच्या कामाला निघून गेला, रेस्टॉरंट ना कंदील रेस्टॉरंट आहे किंवा तिकडे जाऊया का, शेजे म्हणे आपण इराण्याकडे बसू म्हणे. आणि इराण्याकडे बसून अण्णांनी लंच काय घेतला तर ब्रून बसका पाव असे खाऊन राहिले. एवढा मोठा वकील, म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड ना. आणि म्हणून नम्रता जेव्हा जेव्हा मला बोलवते मी नाही म्हणूच शकत नाही. आणि नम्रताचं माझं दुसरं नातं असं आहे की माझा मोठा मुलगा आणि नम्रता एकत्र शाळेत शिकले आणि तेव्हापासूनची मैत्री आहे. आज आणखीन एक नातं सांगतो तुम्हाला. वसंता म्हटलं तर राग मानू नका, वसंता माझ्याहून लहान आणि त्याचे वडील आमचं कॅनव्हसिंग करायला यायचं इलेक्शनला MCAचे. वसंता डावकरे आणि माझी खूप मैत्री. आणि मी जेव्हा जेव्हा ठाण्यात यायचो त्यावेळेस त्यांची लाल दिव्याची गाडी, मेयरची गाडी मला माझ्या भावाकडे यायची
आणि मला तो हवालदार घेऊन वरती आला. भाऊ घाबरला पहिल्यांदा, कोण भाऊ एकदम हवालदार इकडे कोण विलास गोडवले आलेत का इकडे तुमच्याकडे. तो म्हणे तो म्हणे साहेबांनी तुम्हाला बोलवलं का? म्हणाल नाही की हे काय म्हणलं, म्हणलं डावकरी साहेबांनी बोलवलं आहे मला. म्हणजे हा नातं माझं खूप आहे. आज फणसे बसला इकडे, तिकडे नाईट कोच बसले. म्हटलं असं असं अजित सावंत आहे आमचा क्रिकेटर. हे सगळे मला भेटणार ठाण्याला. म्हणाला आज किशोर नाही आलाय. किशोराने मी माझ्या रिझर्व्ह बँकेत एकत्र खेळलो खूप. नम्रता थँक्यू व्हेरी मच फॉर कॉलिंग मी. आणि स्पेशली अण्णांकरता आय नो व्हॉट्स टू एक्सप्रेस माय ग्रॅट्युट्यूड यू नो. आणि आपण सगळ्यांनी मला दोन शब्द बोलायला दिले. थँक्यू व्हेरी मच. ज्या वसंतरावांचा आत्ता विलास कुळगुले सरांनी उल्लेख केला, त्यांचे सुपुत्र आणि पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचे आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे साहेब स्वतः ऍडव्होकेट आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांचा एकूण स्वभाव, राजकारणातली त्यांची असलेली वाटचाल या सगळ्याचा विचार करता 10 वर्ष म्हणू 15 वर्ष म्हणू मला कळत नाही, पण त्या तो असा एक दिवस येईल ज्या वेळेला निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हा प्रश्नच उरणार नाही असा मला विश्वास आहे. असे निरंजन डावकर यांना विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. कारण आपण सगळेच जण खर तर नम्रताताई तुमच्या खरं आम्ही सगळे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण बरेच वर्षानंतर सगळ्यांची भेट या इकडे आवर्जून होते आणि त्याच्यामुळे म्हटलं की हा एक कौटुंबिक सोहळा आहे या अण्णांच्या आठवणींना, ओळेकर साहेबांच्या आठवणींना आणि त्यांच्या स्मरणार्थ या इकडे तरुण मुलं असतील, त्याचबरोबर सेकंड इनिंगच्या माध्यमाने जे आपल्या कार्याची आपण म्हणतो की सेकंड इनिंगची सुरुवात करत आहेत किंवा जे काम सातत्याने त्यांचं चालू आहे, काही लोकांची 1000 गाणी काही लोकांची 800 गाणी अशी यूट्यूबवरती झालेत, अशा सगळ्यांचा या इकडे सन्मान सत्कार करण्याची संधी आम्हाला सगळ्यांना दिली या कार्यक्रमाला उपस्थित जस्टिस सन्माननीय साळवी साहेब, त्याचबरोबर MCA सेक्रेटरी सन्माननीय अभयजी हडप, त्याचबरोबर पार्श्वगायिका अपर्णाजी मयेकर, नामांकित प्रशिक्षक आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला सर्वांना संबोधित केलं ते गोडबोले सर. आज ज्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करण्यात आला ते ॲडव्होकेट सन्माननीय अरुण नवरे सर, नदीमजी मेमन सर, त्याचबरोबर संस्थेचे या इकडे अध्यक्ष माननीय सागरजी जोशी, किरणजी राणे सेक्रेटरी आणि मग त्यांच्या निमंत्रणाने आपण सगळेजण, आग्रहाच्या निमंत्रणाने आपण सगळेजण या इकडे आलो आहे त्या नम्रताताई, उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व खरं तर तेवढेच मान्यवर आहेत या इकडे. खरं तर या कार्यक्रमाला येत असताना जसं मगाशी हडप सर आपणही सांगितलं की नम्रताताईंचा फोन होता की तुमचा मागचा कार्यक्रम हुकला आहे, यावेळेस यायलाच लागेल, हा जो आग्रह आहे हा आपलाच माणूस, आपल्या घरचा माणूस, आपल्या हक्काचा माणूसच करू शकतो. आणि त्याच्यामुळे या कौटुंबिक सोहळ्यामध्ये आपला सन्मान होत असताना या इकडे जी आपुलकी आणि प्रत्येक आपण जर प्रत्येक भाषणामध्ये आपण आता ऐकलं तर एक ओलावा प्रेमाचा आहे, एक ओलावा संबंधांचा आहे. हेच खऱ्या अर्थाने ठाण्याची एक ओळख आहे. कारण ठाण्यामध्ये अजूनही आपण संस्कृती आणि संस्कार हे जपत असतो. आज खरं तर अजून एक आभार नम्रताताई आपल्या आवर्जून व्यक्त करायची वाटतात. त्याचं कारण आहे की मला अरुण सरांचा या इकडे सन्मान होत असताना उपस्थित राहण्याची संधी भेटली. माझ्या पहिल्या विधान परिषदेची जी निवडणूक झाली त्याची सुरुवात करत असताना मला डावखरे साहेब डोंबिवलीला आवर्जून घेऊन गेले आणि त्यावेळेस मी आशीर्वाद घेतला ते शन्ना नवरे साहेबांचा आणि तिकडनं खऱ्या अर्थाने विधान परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची माझी त्यावेळेस सुरुवात झाली. आणि त्यावेळेस नवरे साहेबांनी मला एक राजकारणामध्ये म्हणा किंवा समाजकारणामध्ये काम करताना एक गुरुकिल्ली दिली होती की तू ज्या क्षेत्रात काम करायला जातोयस ते सामाजिक क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, आणि त्याच्यामुळे जे काही काम करणार त्याला पूर्णपणे मन लावून आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे तुझा जीव ओतून तू काम केलं पाहिजेस आणि प्रत्येक गोष्ट जे तुझा अनुभव असेल, जे तुझ्या आयुष्यात तुला महत्त्वाचं वाटत असेल तो प्रसंग टिपून ठेवणं गरजेचं आहे, ते लिहून ठेव. कारण ती आठवण ही खऱ्या अर्थाने एक मार्गदर्शक म्हणून पण तुझा आणि तुझ्या पुढच्या पिढीला कामी येऊ शकते.
नदीम सरांच्या बाजूला बसलो होतो आणि सहज मगाशी ज्यावेळेस पाटणकर साहेबांनी विषय काढला की त्यांचे तुम्ही पाटणकर साहेब म्हणताना म्हटलं की 58 तुम्ही म्हटलं की पिच क्युरेट केलं, मी त्यांना कौतुकाने विचारलं की ऍक्च्युअल किती झाले, म्हणजे 63 वय असून 68 पिचेसचे क्युरेशन त्यांनी केलेलं आहे आणि जर त्यांच्याशी तुम्ही संवाद साधत असाल तर ते 63 नाही तर 36 वयोवर्षच वाटतात, कारण तो उत्साह जो त्यांच्यामध्ये आहे आणि जी एनर्जी आहे ती एनर्जी लेवल खरंच अर्थ एका अर्थी आम्हाला तरुणांनाही लाजवेल अशी ती एनर्जी लेवल आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांबरोबर या इकडे मंचावरती बसायची संधी मला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमाने भेटली त्यासाठी मी नम्रताताई आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. ओळेकर साहेब हे निश्चितपणे आपल्या ठाण्यातले एक फार मोठे रत्न आहेतच, त्याच्याबद्दल कुठलंच दुमत नाही आणि आपण या कार्यक्रमानिमित्त त्यांची आठवणींना उजाळा निश्चितपणे देतच असतो. पण या सत्काराच्या माध्यमाने या पुरस्काराच्या माध्यमाने खरं तर पुढच्या पिढीलाही आपण त्यांच्यासारखं कुठेतरी अजून काम केलं पाहिजे हे पाऊनखुळा या कार्यक्रमाच्या माध्यमाने भेटतील असा विश्वास व्यक्त करतो. एक आवर्जून मगाशी अजून एक प्रसंग लक्षात येत होता, मेमन सर आपल्या संदर्भातलाच आहे, कारण मगाशी ज्यावेळेस काळंतेंची मुलगी प्रियंकाचं ज्यावेळेस या इकडे सत्कार करण्यात आला त्यावेळेस तिची पेंटिंग बघून ते पटकन त्यांनी कौतुकाने टाळी वाजवली, म्हणजे तो जो एक आर्टिस्ट दुसऱ्या आर्टिस्टला ओळखतो त्याच्यामधनं ती भावना खऱ्या अर्थाने व्यक्त होत होती. आणि त्याच्यामुळे हा प्रसंग समोर आपल्याला ठेवत असताना आपल्या सगळ्यांना आवर्जून या कार्यक्रमाला आपण सगळेजण आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आयोजकांचे आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद, जय हिंद. धन्यवाद डॉक्टर साहेब.